ट्विटर नंतर आता दिग्गज सोशल मीडिया कंपनी फेसबुक नाही मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीची तयारी केलेली आहे। फेसबुकची मूळ कंपनी मेटा प्लॅटफॉर्म हजारो कर्मचाऱ्यांना बुधवारपासून कामावरून काढायला सुरुवात करणार आहे। मेटा कंपनी जगभरातील 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची शक्यता आहे। मेटामध्ये सध्या साधारणतः 87,000 कर्मचारी कार्यरत आहेत। पुणे महापालिकेने नुकतीच 448 जागांची भरती केली आहे आणि त्यानंतर लगेचच 200 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। आयुक्त विक्रम कुमार यांनी ही माहिती दिली। तसंच अग्निशमन दलामध्ये जवानांची आणि इंजिनियर केडरमध्येही वाढ केली जाणार आहे। आगामी भरती प्रक्रियेची माहिती महापालिकेच्या www.pmc.gov.in या लिंकवर उपलब्ध होणार आहे। वैद्यकीय कारणांमुळे टूर रद्द होणार असल्यास ट्रॅव्हल कंपनीला ऍडव्हान्स बुकिंगचे पैसे परत करावे लागतील। नाशिकच्या ग्राहक न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे। चंद्रभान मोठवानी या ग्राहकाला अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो। माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस। ट्रॅव्हल कंपनीने 4.5 लाख रुपये परत देण्याचे आदेश दिलेले आहेत। पूर्ण रक्कम देईपर्यंत ट्रॅव्हल कंपनीला 10% व्याजानं दंडही आकारला जाणार आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी खासगी वजन काट्यावर केलेलं वजन साखर कारखान्यांना नाकारता येणार नाही असा निर्वाळा वैधमापनशास्त्र विभागानं दिलेला आहे। काटामारी करून मापात पाप करणाऱ्या कारखान्यांना यामुळे चाप बसणार आहे। उद्या यासंदर्भात साखर आयुक्तालय परिपत्रक जारी करणार आहे। त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलेल्या पाठपुराव्याला यश मिळालंय। वैद्यकीय क्षेत्रात जगात पहिल्यांदाच लॅबमध्ये रक्त तयार करण्यात आलं। एखाद्या लॅबमध्ये तयार करण्यात आलेल्या रक्ताची ही पहिलीच चाचणी आहे। ती यशस्वी ठरली तर वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती घडणार आहे, कारण रक्तासंदर्भातल्या आजारांवर हे ड्युप्लिकेट रक्त संजीवनी ठरू शकतं। वैज्ञानिकांनी रक्तदात्यांच्या स्टेम सेलपासून हे रक्त विकसित केलं आहे। राज्यात मूल दत्तक घेणं आता सोपं झालंय। दत्तक प्रक्रियेतल्या न्यायालयीन विलंब टाळून थेट दत्तक आदेश जारी करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले। त्यामुळे कागदपत्र योग्य असतील तर ही प्रक्रिया 60 दिवसात पूर्ण होणार आहे। उल्हासनगर शहरातील नालेसफाई आता रोबोट करतो आहे। शहरातील चेंबर्स भुयारी गटारातील साफसफाईसाठी महापालिका अत्याधुनिक प्रणाली वापरते। एकूण 4 प्रभागातील सफाई हा रोबोट करतो असून 5 जणांचं काम हा एकटा रोबो करतो आहे। चेंबर सफाई दरम्यान होणारे अपघात यामुळे कमी होण्यास मदत होणार आहे। सध्या 2 रोबो कार्यरत असून आणखीन 2 रोबो दाखल होणार आहेत। पुणे मनपानं रस्त्यांच्या डांबरीकरण काँक्रिटीकरणासाठी 193 कोटींची निविदा काढली आहे। पुणे शहरातील 50 प्रमुख रस्त्यांची डागडुजी होणार आहे। शहरात 2023 मध्ये होणाऱ्या G20 या आंतरराष्ट्रीय परिषदेनिमित्तानं प्रशासनानं तयारी सुरू केली आहे। बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24